हॅलो डियर स्टुडंट्स, फ्रॉम टुडे वी आर स्टार्टिंग विथ फिजिक्स डेरिवेशन सिरीज. आणि आजचा टॉपिक आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स. आणि इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये खूप सारे डेरिवेशन्स आहेत, तुम्हाला माहीत असेल. त्यातला आज हा फर्स्ट पार्ट व्हिडिओ आहे, ज्याच्यामध्ये आपण चार डेरिवेशन्स कवर करणार आहे. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट डेरिवेशन. सिक्वेन्सनी चाललोय मी टॉपिकमध्ये, जसं तुम्ही सिक्वेन्स बघाल त्याच सिक्वेन्सनी आपण डेरिवेशन करतोय. सो पहिला डेरिवेशन आहे, डिराइव द एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू अ चार्ज स्फेरिकल कंडक्टर. गॉस लॉ चे तीन ऍप्लिकेशन मधला पहिला ऍप्लिकेशन, तिन्ही ऍप्लिकेशन आपण करणार आहे, त्यातला पहिला ऍप्लिकेशन स्फेरिकल कंडक्टर आहे. सो सपोज एक स्फेरिकल कंडक्टर, जर तुम्ही चार्ज दिला स्फेरिकल कंडक्टरला, इफ यू गिव्ह चार्ज, तर हा जो चार्ज आहे ना कंडक्टर असल्यावरती, चार्ज विल स्टोर ऑन दी आउटर सर्फेस ऑफ द चार्ज कंडक्टर. ओके, सगळीकडे बाहेर चार्ज स्टोर होतो. आता हा जो चार्ज बाहेर स्टोर होईल, हा रेडियस आर चा तुमचा कंडक्टर आहे, आपल्याला फाइंड करायची ह्याची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काय असेल ऍट एनी रँडम पॉइंट आर, लेट अस से दिस पॉइंट इज पी. सो स्टेप नंबर वन काय आहे, फिगर ड्रॉ केल्यावरती स्टेप नंबर वन आहे ड्रॉ द गॉशियन सरफेस. फर्स्ट स्टेप इज ड्रॉ द गॉशियन सरफेस. सो मी गॉशियन सरफेस ड्रॉ करतो या स्फिअरचा. या स्फिअरसाठी गॉशियन सरफेस जो येतो ना, तो एक स्फेरिकल गॉशियन सरफेसच ड्रॉ करायचा आपल्याला. सो हा आपला गॉशियन सरफेस झाला येलो कलरचा. ओके, दिस इज द गॉशियन सरफेस. अँड नाव आपण गॉशियन सरफेस ड्रॉ केल्यावरती त्या गॉशियन सरफेसवरती एक छोटासा एरिया अज्युम करूया, डी एस त्याचा एरिया आहे, डी एस. ओके, ॲज वी नो दॅट हा स्फेरिकल कंडक्टर जी आपला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी पॉईंट पी ला काढायची, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी सिमेट्रिकली आउटवर्ड असेल सगळीकडे, रेडियली इट विल गो आउटवर्ड. सो ही जी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आहे, आपण इथे वापरणारे स्टेप वन मध्ये ड्रॉ गॉशियन सरफेस. ओके, गॉशियन सरफेस ड्रॉ केला आणि नंतर आता स्टेप नंबर टू मध्ये आहे, वी विल अप्लाय द लॉ, यूज गॉस लॉ. ओके, यूज गॉस लॉ. गॉस लॉ स्टेट्स दॅट द सरफेस इंटिग्रल ऑफ ई बार डॉट डी एस बार इज इक्वल टू वन अपॉन एप्सिलॉन नॉट टाइम्स द टोटल चार्ज दॅट इज इन साइड द गॉशियन सरफेस. जो काही गॉशियन सरफेस आपण अज्युम केला त्याच्या आतमध्ये किती चार्ज आहे त्यांनी तो इथे पुट करायचा असतो. आपण या स्फेरिकल कंडक्टरला से चार्ज क्यू दिला आहे. सो इथे मला सांगा लेफ्ट हँड साईडला काय येईल, डॉट प्रोडक्ट असल्यावरती सरफेस इंटिग्रल ऑफ ई बार डॉट डी एस बार विल बी ई डी एस कॉस थीटा. लेफ्ट हँड साईड पहिले मी सॉल्व्ह करतो, लेफ्ट हँड साईडचं बघा उत्तर काय आहे. ई प्रत्येक ठिकाणी डिस्टन्स सेम असेल ना, या गॉशियन सरफेस वरती एव्हरीवेअर द डिस्टन्स इज सेम. सो ई रेडियली आउटवर्ड आणि मॅग्निट्यूड वाईज तो सगळीकडे कॉन्स्टंट राहणार आहे. इथला ई घ्या, इथला ई घ्या, सगळीकडे ई कॉन्स्टंट आहे, तो बाहेर जाईल. कॉस कॉस थीटा, तर अँगल बिटवीन एरिया वॅक्टर, कुठे पण तुम्ही एरिया डी एस घ्याल ना, तर तो डी एसचा एरिया वॅक्टर कधी पण असा बाहेर असतो. आणि ई आणि डी एस पॅरल असल्यामुळे त्याच्यात अँगल झिरो येतो, कॉस झिरो वन असतो. सो फक्त इंटिग्रेशन डी एस राहतो. आणि सगळे जर काही तुम्ही हे डी एस डी एस एरिया ऍड केले ना, तर यू विल गेट द एरिया ऑफ दॅट गॉशियन स्फिअर. सो गॉशियन सरफेस एरिया मिळेल 4 पाय छोटा आर स्क्वेअर. लेफ्ट हँड साईडचं उत्तर आलं ई इंटू 4 पाय छोटा आर स्क्वेअर. राईट हँड साईडला 1 अपॉन एप्सिलॉन नॉट टाइम्स टोटल चार्ज इन साईड तर क्यू आहे. सो क्यू बाय एप्सिलॉन नॉट मिळतो. आणि याला रिअरेंजमेंट केलं ना टर्म्सचं, तर इंटेन्सिटीचा फॉर्म्युला मिळतो 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन क्यू बाय आर स्क्वेअर. दिस इज अ व्हेरी सिम्पल डेरिव्हेशन, दोन मार्काला प्रश्न विचारू शकता डिराईव्ह म्हणून. सो असं त्याचं उत्तर आहे. या डेरिव्हेशन मध्ये पुढे जाऊन आपण या गोष्टी लिहितो की जर आर इज ग्रेटर देन आर तर हा फॉर्म्युला व्हॅलिड आहे, नो प्रॉब्लेम, 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट क्यू बाय आर स्क्वेअर. बट वॉट इफ आर इज इक्वल टू आर, जर आर इक्वल टू आर असेल तर काय, जर आर इज इक्वल टू आर असेल तर 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट टाइम्स क्यू बाय, या आरला मोठा आर टाकावा लागेल, मोठा आर स्क्वेअर. आणि जर आर लेस दॅन आर असेल तर आतमध्ये वी विल कम इनसाइड द स्फिअर, इनसाइड द स्फिअर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी विल ऑलवेज बी झिरो. रिमेंबर दिस. ओके, दिस आर सम स्पेशल केसेस. आणि याचा ग्राफ पण विचारू शकतात किंवा ग्राफ पण तुम्हाला माहिती असला पाहिजे कसा येईल. ग्राफ ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी वर्सेस आर चा ग्राफ असा येतो की इनिशियली तो झिरो असतो त्याची व्हॅल्यू, इट इज व्हॅल्यू झिरो. कुठपर्यंत? आर इज इक्वल टू आर पर्यंत. आर इज इक्वल टू आर ला त्याची व्हॅल्यू मॅक्सिमम बनते आणि त्यानंतर इट ड्रॉप्स बाय द रूल ऑफ इनवर्स स्क्वेअर, इट ड्रॉप्स एज इनवर्सली स्क्वेअर टू द डिस्टन्स.
ओके, इन्वर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वायर ऑफ डिस्टेंस, अशा प्रकारे तो ग्राफ डिक्रीज होतो. असा कर्व ड्रॉ करायचे आहेत आपल्याला. ओके, ई इज इन्वर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. यामध्ये एक मॉडिफिकेशन आहे ते पण सांगून देतो, की जर कधी आलं क्वेश्चन तर. मॉडिफिकेशन असं आहे की इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे, 1/4 पाय एप्सिलॉन नॉट क्यू बाय आर स्क्वेअर. सपोज मी मोठ्या आर स्क्वेअर आणि मल्टीप्लाय डिवाइड केलं या इक्वेशनला, तर इथे एक टर्म बनतो विच इज चार्ज डिवाइडेड बाय द एरिया ऑफ द स्फियर टू विच द चार्ज इज गिवन. चार्ज बाय एरिया सिग्मा असतो, सिग्मा बाय एप्सिलॉन, आर स्क्वेअर बाय आर स्क्वेअर, असाही एक फॉर्म्युला बनतो इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा. सो हा एक बॉक्स आणि हा एक बॉक्स, हे दोन वर्जन्स आहेत. दॅट्स इट, दीज आर टू वर्जन्स ऑफ द फॉर्म्युला. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे, क्वेश्चन नंबर टू, इज द एक्सप्रेशन ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू अ चार्ज्ड लिनियर कंडक्टर. बुकमध्ये लिहिलं आहे इनफायनाईट लॉन्ग वायर. इनफायनाईट लॉन्ग वायरची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती असेल, त्याचं डेरिवेशन कसं करायचं बघा. तर एक इनफायनाईट लॉन्ग वायर घ्यायची, थिन वायर घेऊयात आपण, एक इनफायनाईट लॉन्ग अशी ड्रॉ करतो. ठीक आहे, एकदम खूप लांब वायर आहे आणि या वायरला आपण चार्ज जो दिला आहे ना, तो चार्ज क्यू दिला, तो चार्ज वायरवरती स्प्रेड होईल आणि चार्ज पर युनिट लेंथ, इथे लिनियर चार्ज डेन्सिटी आपण मेजर करतो नॉर्मली, विच इज क्यू अपॉन एल, चार्ज बाय लेंथ, दॅट इज कॉल्ड एज लॅमडा. आणि आपल्याला या सिलेंडरमुळे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती असेल पॉईंट पीला ही काढायची. इथे पण पहिली स्टेप तीच राहणार आहे, तिन्ही डेरिवेशनला सेम लॉजिक आहे. पहिली स्टेप आहे ड्रॉ द गॉशियन सरफेस, ड्रॉ गॉशियन सरफेस. एक लक्षात ठेवा, एक्झाम मध्ये तुम्हाला हे नाही द्यायचं की स्टेप वन काय आहे, तुम्हाला डायरेक्टली स्टेप तिथे करायचं आहे. ओके, तुम्ही लिहून याल की ड्रॉ गॉशियन सरफेस, असं नका करू. आता गॉशियन सरफेस लक्षात ठेवा कसा आहे, स्फिअरला स्फेरिकल होता ना, तर सिलेंडरला सिलेंड्रिकल गॉशियन सरफेस आहे. एक सिलेंडर ड्रॉ करायचा जो को ॲक्शियल याच्याबरोबर, या आतल्या वायर बरोबर जो को ॲक्शियल, ॲक्सिस सेम आहे. सो हा गॉशियन सरफेस ड्रॉ केला. ओके, परत एकदा गॉशियन सरफेस वरती एरिया घ्यायचा असतो डीएस. डीएस एरियाचा एरिया वेक्टर कधी पण बाहेर असतो, ॲज वेल ॲज इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कॉमन सेन्स आहे, रेडियली आउटवर्ड असणार आहे. लाईन सगळ्या बाहेर निघतात आपल्याला माहिती आहे, सो रेडियली आउटवर्ड असणार. गॉस लॉ वापरूयात. गॉस लॉ प्रमाणे लाईन इंटिग्रल ऑफ ई बार डॉट डी एस, सॉरी, सरफेस इंटिग्रल ऑफ ई बार डॉट डी एस बार इज 1/ε0 टाइम्स द टोटल चार्ज इन साईड. हा जो गॉशियन सरफेस आहे त्याचं रेडियस तर इथे दिसतोय छोटा आर आहे, बट हाईट एच आहे असं अज्युम करूया. हाईट इज एच. सो मला सांगा लेफ्ट हँड साईडचं उत्तर काय. लेफ्ट हँड साईड सॉल्व करूयात. ई डी एस कॉस थीटा, ई इज कॉन्स्टंट, रेडियली फील्ड आउटवर्ड आहे, कॉन्स्टंट बाहेर जाईल. डी एस आणि कॉस थीटा. बघा इथे जेव्हा मी एरिया, जेव्हा मी डी एस या कर्ड सरफेसवरती घेईन ना, या कर्ड सरफेसवरती जेव्हा जेव्हा मी डी एस घेईन, त्या त्या वेळेस डी एस आणि ई पॅरल असतील. पण जेव्हा मी डी एस या प्लेन सरफेसवरती घेईन ना, तर प्लेन सरफेसवरती डी एस वेक्टर आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटी एकमेकांना 90 डिग्रीला असतील आणि त्यांचा डॉट प्रोडक्ट 0 येणार आहे. सो त्यामुळे आपण इंटिग्रेशनमध्ये डी एस एरिया वरचे प्लेन घेणारच नाही, आपण डी एस फक्त कर्वचा घेणार आहे, कारण की इथे अँगल 90 आहे. सो त्यामुळे इथे इंटिग्रेशन कसेल माहिती का, ई डी एस चं इंटिग्रेशन कॉस 0 1 घेऊयात, बिकॉज अँगल 0 आहे. पण डी एस कोणता एरिया घ्यायचा, फक्त कर्ड सरफेस एरिया, विच इज 2πrh. कर्ड सरफेस एरिया ऑफ अ सिलेंडर इज 2πrh, 2πr सरकमफरन्स इंटू हाईट, इज इक्वल टू राईट हँड साईडला काय आहे, 1/ε0 टाइम्स इन साईड चार्ज किती आहे. बघा हा जो गॉशियन सरफेस ड्रॉ केला आहे त्याच्या आतमध्ये किती सिलेंडर एंगेज्ड आहे, किती सिलेंडर त्या चार्जच्या आतमध्ये आहे, फक्त काय आतला सिलेंडर किती आहे, एवढा आहे. किती किती लेंथचा सिलेंडर त्या पांढऱ्या सिलेंडरच्या आतमध्ये आहे, किती लेंथ ऑफ वायर इज इन साईड द गॉशियन सरफेस, एच साईज, एच लेंथ, लॅमडा जर काही लिनियर चार्ज डेन्सिटी असेल, तर त्या एच हाईटच्या वायरवरती किती चार्ज बसला असेल. तर आपल्याला माहिती आहे चार्ज कसा काढायचा, लिनियर चार्ज डेन्सिटीला लेंथने मल्टिप्लाय करून. सो क्यू इन किती असेल माहिती का, लिनियर चार्ज डेन्सिटी इंटू एच, 1/ε0 टाइम्स लॅमडा इंटू एच असेल. एच एच कॅन्सल झाला तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा फॉर्म्युला मिळतो 1/2πε0, सगळं रिअरेंज करा, लॅमडा बाय आर. दिस इज दी फॉर्म्युला ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. सेम
पॅटर्न इथे पण आहे की इफ आर इज ग्रेटर दॅन आर, आर इज इक्वल टू आर, आर इज लेस दॅन आर, आर इनसाइड असेल तर फील्ड झिरो, ऑन द सरफेस असेल तर वन अपॉन टू पाय एप्सिलॉन नॉट लॅमडा बाय मोठा आर, वन अपॉन टू पाय एप्सिलॉन नॉट लॅमडा बाय छोटा आर, हे सगळे फॉर्म्युले आहेत. ग्राफ पण ऑलमोस्ट सेम राहतो, झिरो राहते आर इज इक्वल टू आर पर्यंत फील्ड, फील्ड अचानक वाढते मॅक्सिमम होते सरफेसला आणि नंतर ड्रॉप होते. हा ड्रॉप फक्त इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर आहे, नॉट द स्क्वेअर ऑफ आर. ओके, यामध्ये पण एक ऑल्टरनेट व्हर्जन बनवू शकतो आपण फॉर्म्युल्यामध्ये, जो असा बनतो सिग्मा बाय एप्सिलॉन नॉट आर बाय आर. मला वाटत नाही ज्या प्रूफची गरज आहे, तुम्ही हा फॉर्म्युला लक्षात ठेवू शकता. हा वाला जो व्हेरिएशन आहे ना, लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, सिग्मा इज द सरफेस चार्ज डेन्सिटी, इथे लिनियर चार्ज डेन्सिटी दिली असेल तर असा फॉर्म्युला बनतो, सरफेस चार्ज डेन्सिटी असेल तर असा बनतो. थर्ड डेरिवेशन बघा आता. थर्ड डेरिवेशन जे आहे ते इन्फायनाईट लार्ज प्लेन शीटसाठी आहे, की जर इन्फायनाईट लार्ज प्लेन शीटला आपण जर सिग्मा एवढा चार्ज डेन्सिटी दिला तर याच्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड किती असेल जस्ट आउटसाईड. काय आपल्या इथे दूर डिस्टन्सवरती फील्ड नाही काढायचे, जस्ट आउटसाईडची फील्ड काढायची. सो समजा मी जस्ट आउटसाईड एक पॉईंट घेतला पी, इथे फील्ड किती असेल, तर इथे पण पहिली स्टेप तीच राहणार आहे, स्टेप वन दॅट इज ड्रॉ गॉशियन सरफेस, आणि सेकंड स्टेप इज यूज गॉस लॉ. गॉशियन सरफेस इथे लक्षात ठेवा कसा काढायचा आहे, तर जो पॉईंट आहे जिथं आपल्याला फील्ड काढायची ना त्याच्या जस्ट मागे एक एरिया घेतो मी डी एस एरिया, आणि त्याच्या आरपार एक सिलेंडर अज्युम करतो. आरपार काय, आरपार म्हणजे परपेंडिक्युलर टू दिस शीट, जो इन आणि आउट पूर्ण आत आरपार चालला आहे. सो ऑब्व्हियसली सिलेंडरचा पण एरिया डी एस असेल, कारण की तो आतला एरिया डी एस आहे. आणि ह्या सिलेंडरचा फक्त विचार करा, ह्या सिलेंडरसाठी इलेक्ट्रिक लाईन्स ज्या निघतील ना, या सरफेसमधनं ज्या इलेक्ट्रिक लाईन्स निघतील ना त्या अशा बाहेर येतील आणि ह्या सरफेसमधनं लाईन्स निघतील. लाईन्स अशा कर्व होण्यासाठी काही रिझनच नाही आहे, हे सगळे चार्जेसमध्ये लाईन्स पॅरलली बाहेर निघतात आणि हा सिलेंडर खूप छोटा आहे, सो लाईन्स ऑलमोस्ट याच एरियामधनं बाहेर निघतील आणि तसंच मागून त्या एरियामधनं बाहेर निघतील. ओके, सो जर मी गॉस लॉ वापरला की लाईन इंटिग्रल ऑफ ई बार डॉट डी एस बार, सो इथे काय माहिती का, ई डी एस कॉस थीटामध्ये ई कॉन्स्टंट आहे दोन्ही साईडला, दोन्हीकडनं ई लाईन निघतात आणि अँगल बिटवीन डी एस आणि ई झिरो आहे इथे पण. बघा ना, डी एस वॅक्टर पण आउटवर्ड आहे, ई वेक्टर पण आउटवर्ड आहे, सो अँगल झिरो आहे. बट इथे लाईन्स कोणत्या एरियामधनं निघतात, कर्व्ड एरियामधनं निघत नाही आहेत, ह्या वाले एरियामधनं निघत नाहीत कर्व्ड वाले, फक्त समोरच्या फ्रंट आणि बॅक एरियामधनं निघत आहेत. सो इथे टू डी एस घ्यावा लागेल, दॅट्स इट. आता इथे आपण फक्त या कर्व या गॉशियन सरफेसचा कर्व एरिया नाही, प्लेन एरिया घेतलाय. मागच्या क्वेश्चनमध्ये गॉशियन सरफेसचा कर्व एरिया घेतला, या या क्वेश्चनमध्ये या डेरिव्हेशनमध्ये या गॉशियन सरफेस जो येल्लो सरफेस आहे त्याचा फक्त प्लेन एरिया घ्यायचा, कारण की या गॉशियन सरफेसच्या फक्त या एरियामधनं लाईन्स निघतील आणि या एरियामधनं लाईन्स निघतील. प्लेन शीट असेल ना जर काही, तर फक्त या दोन सरफेसमधनंच लाईन्स निघणार आहेत. सो तो टू इंटू डी एस करावा लागेल, इज इक्वल टू व्हॉट इज द चार्ज एंगेज इन साइड द सिलेंडर. सिलेंडरच्या आतमध्ये एरिया डी एस आहे ना, तर त्या डी एस वरती किती चार्ज जाऊन बसला आहे, ऑब्व्हियसली चार्ज इन साइड अपॉन एप्सिलॉन नॉट काय असेल, तर सिग्मा असेल सिग्मा डी एस, एवढा चार्ज असेल अपॉन एप्सिलॉन नॉट. डी एस डी एस कॅन्सल झाला तर यू गेट द फॉर्म्युला. दिस रिमेंबर दिस फॉर्म्युला इज ओनली वॅलिड ऑन सरफेस और क्लोज टू द सरफेस, नॉट वॅलिड अवे, की डिस्टन्स आर वरती सांगा फील्ड किती आहे, तर हा फॉर्म्युला व्हॅलिड नाही राहणार तिथे. क्लोज टू द सर्फेसचा फॉर्म्युला आहे, रिमेंबर दिस. अँड द लास्ट डेरिव्हेशन इज दिस, द इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी फॉर टू चार्ज सिस्टम. दोन चार्ज जर काही असतील, त्यांना जर काही डिस्टन्स आर वरती ठेवलं तर त्यांच्यात किती एनर्जी स्टोअर होते. बघा, जर हा चार्ज क्यू वन आहे आणि या चार्जला दुसरा चार्ज क्यू टू ला मी पॉइंट बी पासून ढकलून 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 ए वरती आणलं, ए वरती, तर या प्रोसेसमध्ये मी किती वर्क करतो पहिलं तर मला हे काढायचं आहे. ठीक आहे, मी बीला ए पर्यंत ढकललं तर मी किती वर्क केलं हे मला फाइंड करायचं आहे. ठीक आहे, असं अज्युम करूयात की सो दॅट कॅल्क्युलेट आपल्याला डेरिव्हेशन एकदम इझी करता येईल.
असं अज्यूम करूयात की हे डिस्टन्स आर वन आहे आणि जिथून ढकलणं चालू केलं ना ते डिस्टन्स आर टू आहे. म्हणजे आर टू पासून आर वन पर्यंत ढकलत आणलं तर या प्रोसेसमध्ये किती वर्क केलं मी हे कसं काढायचं सांगतो मी. खूप इझी, खूप इझी मेथड. आणि असंच डेरिवेशन एक अजून आहे ते आपण उद्या बघूया. आपण आर टू पासून आर वन पर्यंत चार्जला ढकलत आणलं ना या प्रोसेसमध्ये किती वर्क करणार, वर्क आपण किती करणार काय, म्हणजे आपण एक्सटर्नल एजंट आहे तो किती वर्क करणार ते काढूयात. आणि हेच वर्क सिस्टममध्ये स्टोअर होणार आहे इन फॉर्म ऑफ एनर्जी. सो पहिलं तर जेव्हा मी याला ढकलत आणीन, मी रॅन्डमली ह्या पॉईंटला जेव्हा रीच होईन, इफ आय रीच दिस पॉईंट रॅन्डमली, कुठला पण रॅन्डम पॉईंट चूज करतो, सच दॅट तो जो पॉईंट आहे तो चार्ज क्यू वन पासून एक्स डिस्टन्सवरती, किती एक्स, तर आत्ता सध्या चार्ज क्यू वन ह्या चार्ज ह्या लोकेशनला पोचलेल्या चार्जवरती किती फोर्स एक्झर्ट करेल इलेक्ट्रिकल फोर्स, तर कुलोम्स लॉ प्रमाणे तो एवढा फोर्स एक्झर्ट करेल का, 1/4 πε₀, ज्याला आपण के पण म्हणतो कधी कधी, क्यू वन क्यू टू बाय एक्स स्क्वेअर, एवढा फोर्स एक्झर्ट करेल का, येस एवढा करेल. समजा दोन्ही पॉझिटिव्ह असेल तर राईट डिरेक्शनमध्ये करेल. मला जर चार्जला लेफ्ट डिरेक्शनमध्ये ढकलत आणायचं, बघा मला ढकलताना एक काळजी घ्यायची की मला त्याला ॲक्सेलरेट नाही करायचं, मला त्याला युनिफॉर्म स्पीडने आणायचं आहे. ओके, मला त्याला कुठलाही ॲक्सेलरेट नाही करायचं, कॉन्स्टंट नाही, तर काय होईल मी त्याला ॲक्सेलरेट केलं त्याची व्हेलॉसिटी वाढेल, त्याची एनर्जी वाढेल. मला त्याला कुठल्याही प्रकारचं ॲक्सेलरेशन नाही द्यायचं, कॉन्स्टंटली घेऊन यायचं कॉन्स्टंट स्पीडने. सो मला किती फोर्स लावावा लागेल, मी अप्लाय करीन ना जो फोर्स, एक्सटर्नल फोर्स जो लावीन ना मी, तो एक्झॅक्टली इक्वल टू इलेक्ट्रिकल फोर्स लावीन, फक्त नेगेटिव्ह साईन द्यावी लागेल कारण की ऑपोजिट आहे. सो मी किती फोर्स लावतोय, −1/4 πε₀ क्यू वन क्यू टू बाय एक्स स्क्वेअर, एवढा फोर्स मी लावतो एक्सटर्नल एजंट म्हणून. सो मी किती वर्क करीन, तर वर्कचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे की कुठून एक्स इनिशियल पासून एक्स फायनल पर्यंत जर आपण ऑब्जेक्टला आणत असू तर वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्सचा फॉर्म्युला हा असतो. हा 11वीतला आहे फॉर्म्युला, वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्स. किती आपण फोर्स लावला, एक्स वन टू एक्स टू इंटिग्रेट करायचे, चला करूयात इंटिग्रेट. इंटिग्रेशन काय आहे, −1/4 πε₀ क्यू वन क्यू टू बाय एक्स स्क्वेअर, कुठून कुठपर्यंत, आर वन आर टू पासून, काय आर वन, आर टू पासून आर वन पर्यंत आणलाय. याचं इंटिग्रेशन काय येईल बघा, 1/4 πε₀ कॉन्स्टंट असतो, चार्ज वन चार्ज टू पण कॉन्स्टंट आहे, −1/x² फक्त राहिलं, −1/x² −1/x² चं इंटिग्रेशन घ्यायचं आहे. हे तर तुम्हाला माहितीच आहे की डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x इज −1/x², सो याचं इंटिग्रेशन काय येईल, द इंटिग्रेशन ऑफ दिस इज 1/x. काय ते इंटिग्रेशन, 1/x इंटिग्रेशन आहे, तर लिमिट काय आहेत, आर टू टू आर वन, मी उलट्या लिमिट्स टाकतोय, आर टू पासून ढकलणं चालू केलं आर वन पर्यंत, हे बाकी ॲज इट इज सगळं, क्यू वन क्यू टू आणि 4πε₀ ॲज इट इज. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट केली ना तर तुम्हाला वर्क मिळेल, किती मिळालं वर्क, 1/4πε₀ क्यू वन क्यू टू 1/अप्पर लिमिट −1/लोअर लिमिट, दिस मच वर्क इज डन. आणि ह्यामुळे एवढी पोटेन्शियल एनर्जी, हे जे वर्क आहे आपण केलं ना, द वर्क दॅट आय हॅव डन, वर्क डन विल रिझल्ट इन टू चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. सो चेंज इन पोटेन्शियल एनर्जीचा आपण हा फॉर्म्युला बनतो, 1/4πε₀ क्यू वन क्यू टू कुठून ढकललं कुठपर्यंत. आणि जर जर मी एक मिनिट, मी अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट टाकली आहे का, बरोबर, आर टू टू आर वन एक्स इक्वल टू आर टू, खाली आर टू आहे, वरती आर वन आहे, वरती आर वन मायनस आर टू, बरोबर, कुठून कुठपर्यंत, खाली इथे आर वन इथे आर टू, बरोबर आहे सगळं. दिस इज द फॉर्म्युला ऑफ वर्क डन. एकदा की तुम्हाला वर्क डन मिळालं की आपल्याला फाइंड करायचं की पोटेन्शियल एनर्जी किती स्टोर्ड आहे. तर पोटेन्शियल एनर्जी कशी काढायची माहिती का, इमॅजिन करा, हे मी फक्त पुढच्या स्लाईडवरती घेतो इक्वेशन, काय आलं आपल्याला, आर वन आपल्याला हा चार्ज क्यू वन आहे, हा चार्ज क्यू टू आहे, क्यू टूला इथून इथे ढकलण्यामध्ये किती एनर्जी आपल्याला लागावी लागली, किती वर्क करावं लागलं, त्याचा फॉर्म्युला मिळाला, क्यू वन क्यू टू 4πε₀ 1/r1 1/r2, इथून इथपर्यंत ढकलले काय, आर टू टू आर वन. जर मी त्याला इन्फिनिटी पासून ढकलून आर वन पर्यंत आणला असताना, मी जर काय त्याला इन्फिनिटी पासून ढकलून आर पर्यंत आणला असताना,
या केस मध्ये मी किती एनर्जी स्टोर केली असती, किती वर्क केलं असतं, तीच वर्क एनर्जी म्हणून स्टोर होणार आहे. सो पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो माहिती का? वर्क डन टू ब्रिंग द चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू दॅट पॉइंट आर. आणि जर इन्फिनिटी आणि आर मी सबस्टिट्यूट केले ना, Q1 Q2 4 पाय एप्सिलॉन नॉट 1 बाय R1 का येईल. 1 बाय R1 म्हणजे कुठपर्यंत आणला आहे, मायनस 1 बाय R2 म्हणजे कुठून आणला आहे. सो याचा आन्सर फायनली असं येतं, 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट Q1 Q2 बाय R. दिस इज द पोटेन्शियल एनर्जी स्टोर्ड इन द सिस्टम. बिकॉज डेफिनेशन ऑफ पोटेन्शियल एनर्जी हे आहे की इन्फिनिटी पासून तिथपर्यंत आणायला जे वर्क झालं आहे, दॅट वर्क विल स्टोर इन फॉर्म ऑफ एनर्जी ना. सो एनर्जी बिटवीन टू चार्जेस, टू चार्ज सिस्टमची एनर्जी किती असते? कुठलेही दोन चार्ज तुम्हाला दिले असतील Q1 Q2, तर दोन चार्ज मध्ये किती एनर्जी स्टोर्ड आहे? 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट Q1 Q2 बाय R. दॅट्स इट. कसं डिराईव्ह केलं? तर आपण आधी जर R2 to R1 ढकलायला किती एनर्जी लागली, किती वर्क करावं लागलं ते काढलं, तेच वर्क एनर्जी मध्ये स्टोर होतं. आणि आपल्याला इन्फिनिटी पासून आर पर्यंत ढकलायला किती करावं लागेल, तर इथे इन्फिनिटी टाकला, इथे आर टाकला आणि विषय संपवला. कळालं का? हे चार डेरिवेशन्स आज आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्सचे पार्ट 1 मध्ये बघितलेत. पार्ट 2 मध्ये नेक्स्ट चार बघूयात, असं सिक्वेन्सनी आपण जाऊयात. सो आय होप तुम्हाला हे सगळे डेरिवेशन समजले असतील. जर तुम्हाला डेरिवेशन मध्ये एकदम मास्टर व्हायचं असेल, डेरिवेशन कुठलाही डेरिवेशन आला तर पटकन लिहिता आला पाहिजे असं करायचं असेल, तर तुम्हाला हे डेरिवेशन खूप वेळा लिहावे लागतील न बघता. सो तुमचा टास्क असा राहील की ह्याचे चार डेरिवेशन झालेत ना, सो ईच डेरिवेशन तुम्हाला 1 मिनिटमध्ये लिहायचं आहे. 1 मिनिटमध्ये 1 डेरिवेशन, एवढ्या फास्ट मध्ये डेरिवेशन लिहिता येतील. आधी तर पहिलं तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ बघून डेरिवेशन समजून घ्या. डेरिवेशन समजले की ते एकदा दोनदा बघून लिहा आणि नंतर स्लोली स्लोली न बघता लिहिण्याचा प्रयत्न करा. ऑफलाईन मध्ये स्टुडंट्स येत आहेत, ऑफलाईन मधल्या स्टुडंट्सना क्लासमध्येच आपण ही प्रॅक्टिस करून घेणार आहे. सो तुमचा आजचा टास्क आहे हे 4 डेरिवेशन बघून यायचे आहेत आणि क्लासमध्ये आपण हे 10, 5, 7, 10 टाइम जेवढ्या वेळा लिहिता येतील तेवढ्या वेळा लिहिणार आहे. ओके, सो थँक्स फॉर वॉचिंग दिस सेशन गाईज. वी विल मीट इन द नेक्स्ट लेक्चर.